बातमी पाहूयात शरद पवारांच्या एका खळबळजनक वक्तव्याची. अर्थात आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी बातमी पाहतोय. येत्या काळात अनेक लहान मोठे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं मोठं भाकीत खुद्द शरद पवार यांनी केलंय. इंडिया एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये पवारांनी हे वक्तव्य केलंय. मात्र पवारांच्या या वक्तव्यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. पवार काय म्हणाले यापेक्षाही पवारांनी हे भाकीत करण्यासाठी नेमकी हीच वेळ का साधली असा सवाल उपस्थित होतोय. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर त्यांचा पक्ष सर्वप्रथम काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसबाबत जो निर्णय घेतला जाईल तो सर्वानुमते होईल. आमच्या पक्षात कोणतंही धोरण रणनीती ठरवताना सामूहिक पद्धतीनं निर्णय घेतला जातो असं पवारांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट सांगितलंय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.